भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने वडवणी बंदची हाक देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केलेल्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी ही हाक देण्यात आली होती. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिले. भाजपच्या नेत्या आदरणीय ताईसाहेब तसेच ओबीसी नेते भुजबळ साहेब, धनुभाऊ पालकमंत्री तसेच शेंडगे साहेब यांच्या विरोधात जे काय सध्या विरोधात पोस्ट आणि विचित्र पोस्ट विशेषमध्ये टाकायचा जे कार्यक्रम हाती घेतला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. राजकारणामध्ये पक्षावर बोलणं हे आजपर्यंतच्या कन्सेप्ट होत्या, परंतु आत्ता ह्या लोकसभेपासून व्यक्तिगत चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न अत्यंत खाल्ल्या थराला जाऊन केले जात आहेत हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. हे सध्याच्या पुरोगामी महाराष्ट्राच्या राजकारणाला ही काय शोभणारी गोष्ट नाही. म्हणून माझी अशी विनंती राहील, यावर शासन प्रशासन लक्ष ठेवून आहेच, परंतु जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर त्यांना शासन हो अशा पोस्ट करणाऱ्याला ते कोणत्याही बाजूचे असो गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. ओबीसी पंकजाताईने पंकजाताईच्या त्यांच्याविषयी आक्षेपार्थ जी पोस्ट केलेली आहे त्या पोस्ट अनेक इलेक्शनमध्ये सुद्धा झाल्या, परंतु सर्व ओबीसीनी शांततेने घेऊन इलेक्शन होईपर्यंत सुद्धा त्यांना आता त्यांचा विजय झालेला असला तरी त्या काही आक्षेपार्थ ज्या पोस्ट होत आहेत त्या काही थांबायला तयार नाहीत. म्हणून आज ओबीसीने सर्व ओबीसीने ज्या आक्षेपार्थ पोस्ट होत आहेत त्याच्या विरोधात आज वडवणी बंद पुकारला आहे. सर्व जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी बंद ठेवण्यात येत आहे आणि यापुढेही सर्व ओबीसी असोत जे काही विरोधी असतील त्यांनी आक्षेपार्थ पोस्ट करू नयेत. पोस्ट केल्यामुळं जातीय सलोखा बिघडत चाललेला आहे. पोलिसांना असं आव्हान आहे की पोलिसांनी जे कोणी असतील आक्षेपार्थ पोस्ट करणारा त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर कठोर अशी त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि यापुढे इथून आक्षेपार्थ पोस्ट करू नयेत आणि जे करतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. म्हणून यापुढे सुद्धा अशाच पोस्ट करीत राहिले तर सलोखा बिघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे शासनाला पण आणि गृहमंत्र्यांना पण की पोस्ट जे करतील त्यांना प्रत्येक नागरिकाला भारतामध्ये राहण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला समान अधिकार आहे, परंतु जे काही पोस्ट करतात ते यांनी पोस्ट केलं की त्यांनी विपरीत पोस्ट करायच्या, त्या पोस्ट करणं हा काही योग्य नाही. भारतीयासाठी ही काही गोष्ट चांगली नाही. म्हणून माझी विनंती आहे शासनाला की या ठिकाणी त्यांनी पोस्ट थांबवाव्यात आणि कडक कारवाई करण्यात येईल.